वर्धा का पेट्रोल पंप विषय फिलहाल चर्चा में है। पेट्रोल पंप कृति समिति लगातार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को हटाने का विरोध कर रही है। शारदा झामरे का कहना है कि मंत्री केदार ने इसे अपने प्रतिष्ठा का मामला बना दिया है। भामरे ने बात की है हमारे संवाददाता अमित वांद्रे से। महाराष्ट्रातील वर्धा हा शहर सध्या तरी चर्चेत आहे आणि तो कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी जिथे आहे त्या बाजूला अगदी बाजूला पेट्रोल पंप लावण्यात येत आहे आणि त्या विरोधात जे आहे तिथले समाजातील काही लोक विरोध करत आहेत आणि त्यामुळे वर्धा सध्या चर्चेत आलेला आहे। पेट्रोल पंप हटाव कृती समितीचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत, शारदा झामरे आपल्यासोबत आहेत। नेमकं काय विरोध आहे आणि कशाप्रकारे बाबासाहेबांच्या प्रतिमेला तिथून डवलण्यात येत आहे असा आरोप ते करतात आणि तो का करतात या संदर्भात आपण बोलणार आहोत। शारदा झामरे आपल्यासोबत आहेत। ताई काय नेमकं सांगणार, किती वर्ष पुराने ती प्रतिमा आहे आणि आता नेमकं काय झालं आहे आणि का आपला विरोध आहे? आमचा पेट्रोल पंप हटाव कृती समितीचा विरोध म्हणजे पेट्रोल पंपला नाही आहे, त्या पेट्रोल पंप बनवणाऱ्या नाही आहे, आमचा फक्त त्या जागेला विरोध आहे। आमचं शासनाला आणि प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जो पेट्रोल पंप बनत आहे हाकेच्या जोरावरच ते पेट्रोल पंप आहे, कारण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 1956 त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। फक्त तिथे दलितांचेच कार्यक्रम होत नाही तर संपूर्ण बहुजनांचे कार्यक्रम होतात, मग त्यामध्ये निवडणुका असो, सरपंच असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कोणत्याही निवडणुका झाल्या पहिल्यांदा राजकीय व्यक्ती तिथं येतो आणि बाबासाहेबाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करूनच तो आपल्या गावाकडे जात असतो। तेवढंच नाही तर प्रत्येक राजकीयही कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि सामाजिक कार्यक्रमही होतात। 14 एप्रिलचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम होतो, त्यानंतर बुद्ध जयंतीचा भव्य दिव्य लाखोंनी लोक त्या ठिकाणी असतात आणि अशा ठिकाणी पेट्रोल पंप त्या ठिकाणी हे शासन आणि प्रशासन ते करत आहे। आम्ही संपूर्ण जनतेने त्यांना विरोध केलेला आहे की या ठिकाणी पेट्रोल पंप नको, तुम्ही जागा हटवा। आमचा पेट्रोल पंपला विरोध नाही, परंतु वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा आहे, शांततामय जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकत्व पालनहार पालकमंत्री सुनील केदार साहेब यांना आम्ही स्वतः विनंती केलेली आहे, त्यांना पत्रव्यवहार केले आहे आणि एवढेच नाही तर आमच्या आर्वीचे आमदार प्रत्यक्षात त्यांना भेटलेले आहेत। मी स्वतः साहेबांशी बोललेली आहे की साहेब आम्हाला वेळ द्या, कारण या ठिकाणी पेट्रोल पंप नको, तुम्ही फक्त जागा हलवा, पेट्रोल पंप नको, जागा हलवा। परंतु त्यांनी कुदळ मारलेली आहे, मी कुदळ मारलेली आहे, मी हे हटवणार नाही, हा एकोकोरपणा यांचा हा चालू आहे आणि त्यामुळे आंबेडकरी जनता आणि बहुजन समाजामध्ये ही एक तेढ निर्माण होत आहे आणि या तेढ निर्माण झाल्यामुळे काही दिवसांनी कालांतराने आला असं वाटतं की हे आपसी लढाई करत आहे, हे प्रशासन लोकांना आपसी लढाई करण्यासाठी हे बाध्य करत आहे। त्यासाठी आम्ही वर्ध्यातील संपूर्ण राजकीय सामाजिक परिवर्तनवादी सर्व संघटना आम्ही एकत्र आलेलो आहो आणि एकत्र येऊन आमची ही मोठी दिव्य लढाई चालू आहे। आमची लढाई एवढी आहे की या ठिकाणी आम्हाला पेट्रोल पंप नको, ही जागा हलवण्यात यावी। 15 ऑगस्टला 25 ते 30 लाख लोकांचा भव्य आणि दिव्य मोर्चा निघालेला आहे, अगदी शांततेमध्ये झालेला आहे हा मोर्चा, कोणत्याही त्या मोर्चाला आमचं गालबोट लागलेलं नाही आहे। त्यानंतर आमचं धरणे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये झालेलं आहे, वर्धा जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यामध्ये झालेलं आहे। आता येणाऱ्या त्यानंतर आता आमचा 17 तारखेला हिंगणघाटला आक्रोश मोर्चा आहे, वर्धेला आमचं साखळी उपोषण त्या दिवसापासून सुरू होणार आहे। समजा त्या ठिकाणी एखाद्याचं कमी जास्त काही झालं, कोणत्याही कार्यकर्त्यांचं जर काही झालं, जीवाची हानी जरी झाली तर सर्वत्व सर्वस आणि सर्व जबाबदारी शासन प्रशासन आणि पालकमंत्र्यावर राहील। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता याच्यामध्ये कसं झालं, हे काँग्रेसचे जरी असले तरी आता त्यांना हे महागात पडणार आहे, कारण आम्ही वर्धा जिल्ह्यातली जनता हे कदापिही सहन करणार नाही की आम्हाला हे हेकेकोरपणाने जर पेट्रोल पंप बनवत आहे तर यांना हेकेकोरपणाच आम्ही आता दाखवून देऊ। वर्धेतील जनता कृती समिती, पेट्रोल पंप हटाव कृती समिती, संपूर्ण वर्
वर्धा जिल्हा हा एकवटलेला आहे की आम्हाला पेट्रोल पंप नको. पालकमंत्री साहेबांनी त्याचे भूमिपूजन केलं आहे आणि त्यानंतर तुम्ही वारंवार त्यांच्याकडे गेला आणि एकंदरीत आंबेडकरी समाजाचं एक श्रद्धा किंवा आस्था त्या जागेवर आहे आणि 60 वर्ष पुराण तो पुतळा आहे. अशात पालकमंत्री साहेब, वर्धा जिल्हे पालकमंत्री साहेब म्हणतात की ते आंबेडकरी विचाराचे आहेत, तर अशात त्यांनी या संदर्भात काही आपल्याशी पर्सनल चर्चा केली का की इथे पेट्रोल पंप असलं तरी बाबासाहेबांचा पुतळा इथे हटवण्यात येणार नाही आहे असं तुम्हाला आश्वासित केलं आहे का त्यांनी? पालकमंत्री साहेब तर कधीच आमच्या समोरासमोर आले नाही, त्यांनी कृती समितीला बोलवलं नाही, कृती समितीसोबत त्यांनी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. फक्त SP साहेब म्हणतात की आम्ही पेट्रोल पंप हटवणार नाही, आम्ही बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणून हटवणार नाही. परंतु आम्हाला माहीत आहे भविष्यामध्ये जेव्हा मोठ्या गाड्या ते त्या ठिकाणून जाणार आहेत आणि त्या गाड्या वळवायला जागा नाही राहणार आहे, तर तिथे नक्कीच ॲक्सिडेंट होणार आहे. 2-4 ॲक्सिडेंट झाले की आपोआपच ते बाबासाहेबांचा पुतळा हटवणार आहेत, हे नक्की आणि नक्कीच होणार आहे. आणि खोटं नाटं सांगून त्यांनी कागदोपत्रीसुद्धा खोटे दस्तावेज तयार करून त्यांनी गव्हर्नमेंटची परमिशन घेतलेली आहे, ती परमिशनही त्यांची संपूर्ण खोटी आहे. आपल्याला असं म्हणायचं आहे का की पालकमंत्री साहेबांना सांगून सुद्धा पालकमंत्री साहेब तिथे पेट्रोल पंप लावतच आहे, ते ऐक म्हणजे त्यांनी त्यांना पेट्रोल पंप तिथे लावायचंच आहे. पालकमंत्री महोदयांना मी स्वतः शारदा झांबरे या नात्याने आणि एक कार्यकर्ता या नात्याने साहेबांना मी फोन केला होता की साहेब आम्हाला पेट्रोल पंप कृती समितीच्या वतीने मी तुमच्याशी बोलत आहे आणि तुमची मला वेळ पाहिजे. तेव्हा ते मला आता पहिल्यांदा बोलले होते की ताई तुम्ही या भानगडीत पडू नका, परंतु मी म्हटलं सर हा सर्व समाजाचा प्रश्न आहे आणि आम्हाला कृती समितीला आपल्याशी बोलायचं आहे. तेव्हा त्यांनी बोलले होते की मी वर्धेला येतो आणि तुमच्याशी भेट घेतो. परंतु आता 2 महिन्याचा काळ होऊन राहिला तरी साहेबांनी आमची कोणती भेट घेतली नाही. वर्धेला खासदार सुप्रियाताई सुळे आल्या होत्या, त्यांनी सुद्धा त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांना सुद्धा म्हटलं की मी वर्धेला गेल्यानंतर कृती समितीच्या लोकांना बोलवून घेतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. परंतु आज 12-15 दिवस होऊन राहिले, त्यांनी आम्हाला अजूनही बोलवले नाही, त्यामुळे आत्ता आमचं हे आंदोलन अधिक आणि अधिक तीव्र होणार आहे वर्धा जिल्ह्यात. काय त्रास आहे पेट्रोल पंप तिथे असल्यानंतर आणि बाबासाहेबांचा पुतळाही तिथे आहे आणि SP साहेबांनी जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही तिथून पुतळा हटवणार नाही, तर आपल्याला काय तिथे त्रास आहे? हा तिथे संपूर्ण जनतेलाच त्रास होणार आहे. भविष्यामध्ये तिथे ॲक्सिडेंट होणारच आहेत, त्यानंतर तिथे कोणतेही कार्यक्रम होणार नाही. कारण कसं झालं, 2017 त्यांनी सुरुवात केली होती, जी बुद्ध पहाट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, ती बुद्ध पहाटीचा कार्यक्रम त्यांनी नाकारला होता, त्यांनी परमिशन दिली नव्हती. तेव्हा कार्यकर्ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामधून परमिशन आणली, त्यांनी सायनेज झोन म्हणून केलं आहे. तेव्हापासून त्यांची ही तयारी चालू आहे. भविष्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम ते त्या ठिकाणी बंद पाडणार आहेत. आपल्याला असं म्हणायचं आहे की पालकमंत्री साहेब वर्धेचे हे आंबेडकरी विरोधी आहे? हो, आता असंही म्हणायला काही हरकत नाही. जेव्हा कोणाचं ऐकतच नाही तर आम्हाला हे म्हणायचं आहे की हेकेकोरपणाने आंबेडकरी जनतेचे ते विरोधी आहे आणि विरोधच करत आहे, असंही आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. आता नेमकं आपलं पुढलं पाऊल काय असणार आहे, कशाप्रकारे आपण आंदोलन करणार आहे? आता आमचं पुढचं पाऊल 16 तारखेपासून आमचं तिथे साखळी उपोषण सुरू होणार आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरच होणार आहे. आणि त्यानंतर 17 तारखेला हिंगणघाटला आहे आक्रोश मोर्चा, त्यानंतर 18 तारीख सोडून 19 तारखे म्हणजे 1 दिवसानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मोठा आक्रोश मोर्चा निघणार आहे. आणि एवढंच नाही तर एवढा भडका होणार आहे याचा चक्का जामही होऊ शकतो, याचा रेल्वे रोकही होऊ शकतो, कोणी आत्मदहनही करू शकतात. आणि आत्मदहन जर झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकमंत्री आणि हे राज्य प्रशासन आणि शासन यावरच राहील. एकंदरीत वर्धा जिल्हे येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला जे आहे ते पेट्रोल पंप लावण्यात येणार आहे आणि पोलीस वेल्फेअर इथला तो पेट्रोल पंप असणार आहे. आणि याचा विरोध असा आहे की पेट्रोल पंप असल्यानंतर जे आहे उद्घाटन जे आहे ते वर्ध्यातील पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाल्यानंतर हा एक वाद पेटलेला आहे. एकंदरीत आंबेडकर चळवळीचे लोक जे आहेत या पेट्रोल पंपच्या विरोधात आहे. एकंदरीत ते पेट्रोल पंपच्या विरोधात नाही, त्या जागेच्या विरोधात आहे जिथे मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आंबेडकरी विचाराचे जे जनता प्रत्येक वर्षी 14 ऑगस्ट असो किंवा 6 डिसेंबर असो किंवा बाकी काही प्रोग्राम असो तिथे एकवटतात. आणि अशात जर तिथे पेट्रोल पंप झाला आणि तिथे काही दुर्घटना झाली त्यामुळे ही जी जनता आहे ते विरोधात चालली आहे. आणि मागे 15 ऑगस्टला रोजी जे आहे 25-30 हजार लोकांनी इथे आंदोलन केलं आणि हे जतवण्याचा प्रयत्न केला की इथे जो पेट्रोल पंप लावण्यात येत आहे तो त्यांना नको आहे. आता समोरसुद्धा आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे असा इशारासुद्धा पेट्रोल पंप हटाव कृती समितीने दिला आहे.
आपण पाहतो ते महाराष्ट्र 24. नमस्कार. एक्स्ट्रा एज फिटनेस, फिटनेस का कंप्लीट सोल्यूशन. यू विल फाइंड ऑल सोल्यूशन ऑफ फिटनेस हियर. वी प्रोवाइड न्यू टेक्निक्स ऑफ फिटनेस एंड वेट लॉस विच हैज जुम्बा, मिक्स मार्शल आर्ट्स एंड ऑल्सो बॉलीवुड डांस. Here we will provide you expert trainers. We provide Being Strong brand equipment which makes you more stronger. You will get students, monsoon and all attractive packages here. Our address, 3rd floor, RPTS ground, above Domino's outlet, Madhav Nagar, Nagpur. Contact us on 8669669737. एकदंत वक्रतुंड लंबोदर विनायक गजानन, ऐसे महाराष्ट्र के आराध्य दैवत और हम सभी के लाडले बाप्पा गणपति बाप्पा हो रहे हैं विराजमान. अगर आप भी अपने घर, मंडल और सोसाइटी में करते हो बाप्पा की स्थापना, तो महाराष्ट्र टीवी 24 से करें संपर्क. हम आएंगे आपके सोसाइटी, मंडल या घर और दिखाएंगे आपके मंडल और बाप्पा की विशेषताएं. नियमों का पालन कर होगी मस्ती मजा के साथ बाप्पा की भक्ति, तो राह किस बात की देख रहे हो. रजिस्टर करें अपना मंडल, सोसाइटी या फिर अपना नाम. संपर्क करें 7122552656 या 9225225154 पर और मनाइए गणेश उत्सव महाराष्ट्र टीवी 24 के साथ.